नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची महत्त्वाची बातमी आहे आंध्र प्रदेश इथून। आंध्र प्रदेश येथे मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू हा झाला आहे। तर शेतकऱ्यांचं नेमकं आंध्र प्रदेश येथे किती नुकसान झालेलं आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण अजूनही बेपत्ता आहेत। याबाबतची माहिती सोमवारी राज्य सरकारने दिली। चेन्नई कोलकाता राष्ट्रीय महामार्ग 16 देखील वाहतुकीसाठी अंशतः पूर्ववत करण्यात आला आहे। शनिवारी उशिरा रात्रीपासून SPS नेल्लर जिल्ह्यात बंद करण्यात आला होता। चित्तूर, अनंतपुरम, कडपा आणि SPS नेल्लर जिल्ह्यामध्ये पुराबाबत विधानसभेत कृषीमंत्री KKannababu म्हणाले की 34 जण मृत्युमुखी पडलेल्यामध्ये बचाव पथकातील 3 जणांचा समावेश आहे। मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाला प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातील, तसेच बचाव पथकातील जीव गमावणारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाला 25 लाख रुपये दिले जातील आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली। पुढे कन्नाबाबू म्हणाले की पुरामुळे 8 लाख एकरहून अधिक क्षेत्रात शेती आणि बागायती पिकाचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे 5,33,345 शेतकरी संकटात आहेत। पूरग्रस्त जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची संपूर्ण गणना केली जाईल। सरकारने 80% अनुदानावर नवीन बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांनी पूरग्रस्त जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन मदत कार्याची माहिती घेतली होती। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलंच असेल की आंध्र प्रदेश येथे शेतकऱ्यांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि किती मोठे शेतकरी, म्हणजे जवळजवळ 5,33,345 शेतकरी हे पावसामुळे संकटात सापडलेले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।